एकीकडे तुम्ही राज्यामध्ये मुस्लिम दलित मराठा समीकरण जुळवत आहे, दुसरीकडे तुम्ही जे मौलानाची भेट घेतली त्यावर काही संघटनाकडून तुम्हाला ट्रोल केलं जाते सोशल मीडियावर, याकडे कसं बघता? काय म्हणतात पण मुस्लिम दार्जिणी वगैरे असं काही ट्रोल केलं जात ते नाहीत का? मुस्लिम दार्जिणी ते ट्रोल करणारा बिन त्याचा जेव्हा बाप आहे ज्याच्यासाठी तो बोलतोय ट्रोल करणारा ते नाही का? मुस्लिम दार्जिणी ते नवाज शरीफच्या पोरीचं लग्न मोदी साहेब खायला गेले तिथे, नुकते खायला गेले ते काय दिल्ली पाकिस्तानला, तिकडं काय होत त्यांचं? ती बांगलादेशची बाया कप केली एक ती दंगली तिकडे, ती पंतप्रधान कोण होती ती बाया? हा तिला दांडक्यान ठोकलं, ती पळून महा इकडं भारतात आली, मोदी साहेबांनी संभळेल तिला का? ते होती का त्यांची ती? ते नाहीत का दार्जिणी? शहा नवाज हुसेन कोण आहे? ते जमतो पाशा पटेल कोण आहे? ते मुसलमान जमते का मग यांना? आम्ही मुसलमान भेटलं लगेच आम्ही जातीवादी, नवाब मलिक कोण आहे, हसन मुश्रीफ साहेब कोण आहे, हे जमते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही केलं, तुम्ही दारग्यात जाता त्या टायमाला तुम्हाला जमतं, आम्ही गेलं की जमत नाही, तुम्ही लई शान आहे, तुम्हाला हिंदुत्व कळत आणि आम्हाला कळत नाही, आम्ही कट्टर हिंदू आहेत, हां पण छत्रपतीच हिंदुत्व मानतो आम्ही, हे असले चाळे मोगम नाही करत आम्ही, ते नाटकात शिकायचं नाही मराठ्याला, एकटंच 50-55% मराठा इथं, ते ट्रोल फेल बंद कर म्हणा, इथं नादी लागू नको, हां मराठीचे पोरं मायामुळं गप आहेत, इथं नादीच नाही लागायचं तीन लोकांच्या, आणि दांडके उचलणारे तीन आहेत मराठा मुस्लिम दलित, दांडके उचलणारे त्यांच्यापासून बस सरकल नाही यांचं पुण्यात नायचं, हां सगळे खेर मेर जमा करून पळायला लग्न आणला, हां भाजपच मोठं या मराठ्यांनी केलेलं आहे, दुसरं कोणी नाही केलं, आम्ही काय जातीवादी आहेत? संविधान सांगतं, कायदा सांगतो, माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, हां मग आम्ही हिंदू आहेत ना, ते ट्रोल करणारा कोण आहे देव? हां त्याला ते सांगितलं असं देवेंद्र फडणवीसने ट्रोल करायचं, आम्ही हिंदू आहेत ना, भांडणं खेळायला लागतो आम्ही मुसलमानासंग तुम्हाला हिंदू म्हणून, हिंदू धोक्यात आला म्हणल्यावर भांडणं खेळायला आम्ही, मग हिंदूचे पोरं धोक्यात येत ना मराठ्याचे, मनान सगळे हिंदू मराठ्याला आरक्षण द्या, हिंदू कशाला विरोध करतो? छगन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का? बाकीचे कोण आहेत मराठा आरक्षणाला विरोध करणारे? हिंदू नाहीत कधी? मग आम्ही हिंदू आहेत, हिंदू धोक्यात आला आहे ना, हिंदूतले एक जात आहे मराठ्यांची, त्यांचे पोरं धोक्यात आले, मनानं सगळे हिंदू मराठा जगला पाहिजे तो हिंदू आहे, आरक्षण द्या, कशाला हिंदू विरोध करता? भांडणं खेळायचं टायमाला आम्ही, आणि आम्ही मानत बसलो त्या मुस्लिमांना शत्रू, ते पाणी वाटीत आहे आमच्या इथं, आणि आमचे हिंदू आमच्या विरोधात मोर्चे काढतात, आरक्षण देऊ नका म्हणतात, कोणचं हिंदुत्व आहे तुमचं? नाटकं शिकवता काय मराठ्याला? त्यामुळे मराठे सगळे बाजू सरकार, आम्ही आमचं बघतो, मुसलमान चुकला तर आम्ही त्याचे दोन तीन थोबडे देऊ, हां आम्ही चुकलं त्यो आमच्या दोन तीन थोबडे देऊ, आम्ही आमचं बघू काय करायचं, हां तुमचा उद्योग तुम्ही चालवा, हिंदुत्व तुमचं कोणचं आहे? आमचं छत्रपतीचं हिंदुत्व आहे. आपण ही सर्व प्रतिक्रिया ऐकली आणि खरंच या देशामध्ये हिंदुत्व हे छत्रपतीचंच हिंदुत्व चाललं पाहिजे, हिंदू जो कोणी असेल त्याला मी हिंदू हा या गोष्टीचा अभिमान असणारच आहे, त्यासाठी भाजपच्या प्रमाणपत्राची गरज भासत नाही, आणि हिंदू आहे म्हणून इतर धर्मियांसोबत वाईट वागावं असंही काही नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपणाला पटते का हे निश्चितपणे कमेंटला कळवा. मुझे कुछ लोगों ने ये बताया कि बहुत से इलाकों में लोग अपनी ज़ाती मफादात के तहत ऐसी ऐसी पार्टियों का साथ दे रहे हैं जिनका साथ देना जायज़ नहीं है. मुकम्मल हो चुका है पूरे सूबे का जायज़ा और उसकी रोशनी में बहुत गौर व फिक्र इस्तिखारे के बाद इंशाअल्लाह हम अल्लाह के भरोसे पर एक अपील जारी करेंगे, हर सीट के बारे में एक मुखलिसाना मशवरा देंगे कि इस सीट पर फना उम्मीदवार को वोट दिया जाए. हम न किसी पार्टी के दुश्मन हैं न किसी पार्टी के मेंबर हैं, हम मुल्क के वफादार हैं, इंसानियत के खैरख्वाह हैं, रब्बुल आलमीन के बंदे हैं और रहमतुलिल आलमीन के उम्मती हैं. इसी जज्बे और नीयत से अपने मुल्क को बर्बादी के रास्ते पर बचाने की गरज से, अपने मुल्क को तरक्की और अमन व इंसाफ और खुशहाली के रास्ते पर ले जाने की गरज से हम इस इलेक्शन में भी अपनी गुजारिशात पेश करेंगे. अल्लाह करे जिस तरह लोगों ने पूरे मुल्क में उन गुजारिशात पर लब्बैक कहा, उलमा ने मेहनत की, तबलीगी जिम्मेदार हजरात ने ज़बरदस्त मेहनत की, मसाजिद के अइम्मा ने अपने अपने इलाके में खिदमत के जज्बे से वोटर आईडी कार्ड बनवाए, पोलिंग के दिन
रिक्शे लगा लगा कर एक एक वोटर को, बूढ़े बुजुर्ग और औरतों को खास तौर पर घरों से निकाल कर पोलिंग बूथ पर ला कर उनसे वोट डलवाए। उसका नतीजा अल्हम्दुलिल्लाह निकला। अल्लाह करे कि आपके इलाके और पूरे रियासत के तमाम लोग भी समझदारी के साथ, खैरखाही के जज्बे से, इज्तिमाई बेदारी का सबूत देते हुए अपने वोट के हक का इस्तेमाल करें। इसको भी दीनी काम समझिएगा, क्योंकि महाराष्ट्र के इलेक्शन के नतीजों का असर मैं आपको बताना चाहता हूँ बिला मुबालगा मुल्क के मुस्तकबिल पर पड़ने वाला है। अगर आपने सस्ती और काहिली की और वोट नहीं डाला, या आपने अपनी रिश्तेदारी की बुनियाद पर गलत वोट डाला, आपस की फूट की बुनियाद पर आपके वोट तकसीम हुए, जाती अगराज की बुनियाद पर आपने जालिम पार्टियों के उम्मीदवारों को वोट दिया, तो आखिरत में इसका भी हिसाब आपको देना पड़ेगा। और दुनिया के अंदर आइंदा जो जुल्म बढ़ेगा, उसके भी जुर्म आपके अमालनामे में ज़रूर दर्ज होगा।